नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी खूप खुश आहे मित्रांनो एक तुम्हाला लाईव्ह रिजल्ट दाखवायचा होता जसं की माझा प्रयत्न आधीपासून तोच असतो की लाईव्ह दाखवावं मित्रांनो तुम्ही मागचा माझा शेवग्याचा व्हिडिओ बघितला असणार पण तेव्हा झाडांना काही झाडांना सहा महिने झाले होते आणि काहींना एक वर्ष झाले होते बरोबर पण आता ही जी तुम्ही माझे मागे हे बघत आहात मित्रांनो हे बघा हे झाडांना कम्प्लीट एक वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मित्रांनो तर आता ही जी झाडं आहेत शेवग्याची ती परिपक्व अवस्थेमध्ये आलेली आहेत मित्रांनो आणि मित्रांनो मला आनंद एक गोष्टीचा असा झाला जा मित्रांनो की हे आमचं एक, एक एकर क्षेत्रामध्ये मी बांधावर लावलेले आहेत तर एका एक एक एकरमध्ये आतापर्यंत मला पंधरा हजारचा शेवट मित्रांनो झालेला आहे त्यातला अर्धा माल जो आहे मित्रांनो तो जवळपास पब्लिकने खाल्ला त्याबद्दल आपला काही तक्रार नाही तर आणि त्याच्यानंतर अजून अजून तुम्ही बघा मित्रांनो अजून माझा अजून जवळपास पाच ते दहा हजारचा मला अजून शेतामध्ये शिल्लक आहे मित्रांनो तर विचार करा मित्रांनो अजून पाच दहा हजार म्हणजे एका एकरमध्ये होतील बरोबर तसा बरोबर पंचवीस ते तीस हजार रुपये उत्पन्न मित्रांनो एका एकरमध्ये मला हमकास झालेला आहे मित्रांनो म्हणजे हा माल तोडून माझ्या तीस हजारपर्यंत उत्पन्न हमखास जाऊ शकतं मित्रांनो तर मित्रांनो आता जवळपास माझा दर दोन तीन दिवसा माझा तोडा असतो शेवग्याचा तर मी बाजारात घेऊन जातो आता कमीत कमी रेट मला तीस रुपये किलो मिळालेला आहे आणि हायस्ट रेट मला पासष्ट रुपये किलो मिळालेला आहे मित्रांनो तेवढा कमी अधिक जरी पकडला मित्रांनो तरी एका एकरला आपल्याला वीस पंचवीस हजार रुपयाचा शेवगा सहज होतो मित्रांनो आणि त्यात जर समजा सर्व शेतकरी बांधवांनी जर असे बांधावर लागवड केली मित्रांनो तर मग दुसरे कोणाशी शेतामधलं बांधावरचं कोणी खाणारच नाही मित्रांनो तर शंभर टक्के शेवगाव उत्पादन त्या शेतकऱ्याचं राहील मित्रांनो आणि एक सामान्य शेतकऱ्याचं एका एकरमध्ये मित्रांनो एकर जे आपण कुठलेही पीक लावतो मका असेल गहू असेल दुसरं जनरली दहा एक हजारापर्यंत खर्च येतो किंवा पंधरा हजारापर्यंत वेगवेगळ्या पिकाच्या अवस्थेनुसार तर मित्रांनो बांधावर जर तुम्ही जर वीस पंचवीस हजार रुपये कमीत कमी कमवणार मित्रांनो तर तुमचा आतला खर्च बांधावरून निघून जातो मित्रांनो तुमचं येणारा जो नफा उत्पन्न असतं ते निवड नफा असतो मित्रांनो तर हा एवढा जबरदस्त लाईव्ह रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला रिक्वेस्ट मला अशी करायची मित्रांनो की मनात नाही भीती काढून टाका की लोक खातात किंवा दुसरी गोष्ट याच्याने सावली पडते मित्रांनो बघा इथं माझ्या उत्पन्नावर कुठे काय प्रभाव झाला इथं बघा बरं कसलंही काही नुकसान झालं नाही मित्रांनो अतिशय भरघोस उत्पादन काही मिळालेलं आहे मला आणि शेवट्याचं मित्रांनो दरवर्षी आपण त्याला छाटणी करतो त्याच्यामुळे ते एवढं मोठं होतच नाही की त्याला खूप मोठी सावली पडेल म्हणून तर हा निवड गैरसमजेल मित्रांनो माझ्या वडिलांचा मला स्वतः त्यांचा विरोध होता की बांधार झाडं लावू नको सावली पडेल लोकखातील वगैरे त्यांची भीती होती पण मी तो त्यांचा विरोधाला जुगारला आणि सिद्ध करून दाखवला पण जेव्हा त्यांना आज मी वीस हजार रुपये जेव्हा त्यांना इन्कम आलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत तर हे पाहून वडील अचंबित झाले की बांधावरही एवढं उत्पादन होऊ शकतं तर बऱ्याचदा शेतकऱ्यांनी बांदावचे झाडं तोडून मित्रांनो स्वतःच तो नुकसान केलेलं आहे तुम्ही दुसरीही झाडं लावू शकता मित्रांनो निंबू असेल पण जर काही ठिकाणी जर जास्त जा जा चोरीचं जा प्रमाण जास्त असेल जसं जा काही लोक घेऊन जातात तर शेवग्याची भाजी काही रोज रोज कुणी बनवत नाही मित्रांनो तर हा आम्हाला आता हे चांगला उपाय वाटला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या मधमाशा लाखोंची संख्या वाढली मित्रांनो शेतामध्ये लाखो करोडमध्ये संख्या वाढली मधमाशांची तर आता आमचा हा जो काज कांदा बिजवाई प्लॉट आहे हा बघू शकता तुम्ही हा कांदा बिजवाई प्लॉट जे शेतकरी कांदा बिजवाई प्लॉट लावतात त्यांना माहिती आहे की या प्लॉटमध्ये मधमाशींचं मद किती महत्व असतं तर आमच्या प्लॉटवर लाखोच्या संख्येने मधमाश्या आहेत ते बी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये लाईव्ह की मधमाशा खरंच आहेत म्हणून कारण की मित्रांनो माझा प्रामाणिक उद्देश तोच आहे की शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा जे आपण काम करतोय कारण की ह्या गोष्टी दाखवायला मित्रांनो बरेच मेहनत लागलेली असते सुरुवातीला जेव्हा तुम्ही शेवट लागवड करणार मित्रांनो बांधावर तर जेव्हा झाड लहान असतं जोपर्यंत ते पाच सहा फुटाचं होत नाही तोपर्यंत तुम्ही शेताचे बांध हे व्यवस्थित स्वच्छ करत राहा तेवढीच तुम्हाला सुरुवातीला मेहनत आहे मित्रांनो एकदा जर तुमचा झाडाचा बुंद असा मजबूत झाला की तुम्हाला वेगळे मेंटेनन्स राहणार नाही मित्रांनो ठीक आहे आणि ड्रिप केलं तर तुम्हाला उत्पन्नात नक्कीच त्याचा फायदा मिळेल याचा हा जो प्लांट बघता आहे मित्रांनो या, या कसलाही एक रासायनिकचा दानाचा कसलाही काही संबंध नाही मित्रांनो प्युअर नॅचरल पद्धतीने आलेलं आहे कुठली कुठलाही केमिकलचा काही विषयच नाही कुठला स्प्रे नाही ना कुठलाच काही नाही आणि त्या मानाने जर काही लोकांचे स्पेशल प्लॉट असतात तर त्याच्यावर आजार येण्याचं प्रमाण जास्त असतं मित्रांनो तर कधी पण पर्यावरण विविधता ज्याला म्हणतो आपण ती आपल्या या बांधावरून अशी जी वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडं लावतो त्याच्यानंतर आपल्याला जैव जैवविविधता आपल्याला बनवता येते शेतातलं आयग्रो क्लायमॅटिक झोन आपल्याला बनवता येतो तर मित्रांनो असं खूप खूप एक्सपिरियन्स आपल्याला मिळालेले आहेत की आपल्याला खरं आश्चर्य वाटते की निसर्ग आपल्याला खरंच देण्यासाठीच बसलेला आहे पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या का काही अटी पूर्ण कराव्या लागतात तर आता मला उत्पन्न मिळतंय सहा सहा महिन्यांनी मित्रांनो मी तुम्हाला एक वर्षाचा नाही बोललो आहे वीस पंचवीस हजार रुपये कमीत कमी सहा महिन्याचं म्हणजे वर्षाला तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये तुमच्या शेताचे भान तुमचं उत्पन्न देऊन जात आहे मित्रांनो आणि जर कधी कधी भाव तुम्ही मागे व्हिडिओ बातम्यांमध्ये ऐकलं असेल की शेवग्याला मागे चारशे रुपये किलोपर्यंत भाव एवढा विक्रमी भाव तिथपर्यंत पोहोचला होता मित्रांनो तर विचार करा जिथं वीस पंचवीस हजार आहे तिथं तुमचे साठ सत्तर हजार किंवा एक लाखसुद्धा बनू शकतात मित्रांनो तर हे प्रॅक्टिकली प्रूफ आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये नक्की लावा तुमचं उत्पन्न वाढवा आणि मधमाशी पक्षी एवढे वाढतील की आपोआप तुमचं तुमच्या हातून पर्यावरणासाठी एक चांगलं काम होईल मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे झाड लावण्यापेक्षा स्वतःच्या बांधावर झाडं लावा तेच तुमचं मोठं एक पर्यावरणासाठी मोठं योगदान असेल आता मित्रांनो तुम्हाला मी शेवट्याची प्रोग्रेस दाखवतो आतापर्यंत माझा जवळपास पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्त माल तोडून झालेला आहे तरी पण हे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तुम्हाला लाईव्ह दाखवतो तर बघा मित्रांनो आता हे बघा शेंग अगदी निरोगी आहे कसलाही आजार नाही शेंगवर हिरवी शेंग आहे लांब शेंगे आ, ही ओडीसी व्हरायटी आहे मित्रांनो बघा बघू शकता अतिशय जबरदस्त माल आहे मित्रांनो सुरुवातीचा अजून एक व्हिडिओ घेतला असता तर तेव्हा जबरदस्त माल होता आता पन्नास साठ टक्केपेक्षा जास्त तोडला गेला तरी पण बघा अजून किती माल शिल्लक आहे अक्षरशः झाडाची कॅपॅसिटी बघा मित्रांनो जमिनीला माल टेकलेला आहे अक्षरशः इतकं जबरदस्त उत्पादन आपल्याला शेवट्यामधून मिळतंय ते बी बिन भांडवली बिनखर्चिक रोज आपल्याला दोन चार दिवसाड दोन तीन हजार रुपये असाल आपल्याला मिळत असतात मित्रांनो पुण्यापुढे हात पसरायची गरज राहणार नाही जे लहान शेतकरी आहेत त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे आवडून आता मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक शब्द सांगितला पण तुम्हाला एक सांगतो आता बघा माझा आमचा शेताचा बांध आहे इथं एवढे झाड इकडचे आणि बघा हे हा दुसरा बांध तर आपल्या शेताच्या चार बाजू असतात त्यातल्या हे दोनच बाजूला माझा शेवगा मोठ्या अवस्थेमध्ये बाकी तुम्हाला सांगतो इकडचा सा जो हा बांध बघताय मित्रांनो इथं झाड लहान आहेत अजून ते झाडाला मोजून दोन किलो पाच किलो अशा शेंगा लागलेल्या आहेत तो विचार करा ह्या दोनच बांधांनी मला मित्रांनो आतापर्यंत पंधरा हजार रुपये उत्पन्न दिलेले आहे आणि अजून त्याच्यावर माझा पाच दहा हजाराचा माल त्याच्यावर आहेच मित्रांनो जास्त पण बनवू शकतो मित्रांनो तर आता बघा अजून बन एक महिन्यापर्यंत मला हे उत्पादन मिळते गेल्या दोन महिन्यापासून माझे तोडे चालू आहे अजून एक महिना माझं उत्पादन टिकेल त्याच्यानंतर मी यांची छटणी करेल आणि त्यांना नवीन फांद्या फुटून बरोबर पावसाळ्यामध्ये आपल्याला उत्पन्न घेता येईल त्याचं पावसाळ्यामध्ये शेंगा शेंगा येतात आणि आपल्याला चांगला दामही मिळतो तर मित्रांनो कंटिन्युअस आपला उत्पन्न चालू असतं मध्ये काही महिनेच गॅप पडतो जेव्हा आपण त्याला छाटणी करतो अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे तर अपेक्षा करतो मित्रांनो तुम्ही याचा लाभ घेणार मनात कुठलीही शंका ठेवू नका आता तुम्हाला मधमाशा दाखवतो मधमाशींचा स्पीड जरा जास्त असतो उडण्याचा त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये लवकर घेणं मुश्किल असतं कदाचित ही दिसत असेल मित्रांनो तुम्हाला बघा आगी मोहोडची मधमाशी आहे इथं बघू शकता हे बघा मित्रांनो एका फुलावर चार ते पाच अशा मोठ्या प्रमाणात मधमाशी आहेत अशा लाखोच्या संख्येने मधमाशी आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी आम्हाला मधमाशींची खूप समस्या होती त्यात आम्ही वेगवेगळे हार्मोन्स आणायचो आणि पिकावर स्प्रे करायचो त्याचा आणि ब दुसऱ्याकडच्या मधमाशी इकडं बोलवायचो पण त्याचे मला दुष्परिणाम कळले मित्रांनो दुसऱ्या शेतकऱ्यातल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या आपण मधमाश्या पडून आपल्या शेतात त्याचा फायदा करून घेतो हे मला चुकीचं वाटलं म्हणून मी बांधावर शेवगा लागवड केली जेणेकरून वर्षभर मधमाशांना हे फ्लॉवरिंगच्या माध्यमात त्यांना खाद्यही मिळेल मधमाशांची संख्या वाढून आपल्याला उत्पन्नामध्ये भर पण टाकतील आणि आपल्याला उत्पन्न पण मिळेल तर मित्रांनो कसलं नुकसान नाही फायदाच फायदा आहे रासायनिकपेक्षा मला चांगला रिझल्ट मिळाला अजून मधमाशा दाखवायचा प्रयत्न करतो कदाचित बघा दिसत असेल मित्रांनो स्पीड जरा जास्तच आहे मधमाशांचा ओढण्याचा बघू शकता हे बघा मित्रांनो अतिशय हजारो लाखोच्या संख्येने मधमाशा आहेत एकही फुल मला बिना मधमाशीच दिसत नाही प्रत्येक आवार मतमाशा आहेत दोन तीन चार अशा धन्यवाद मित्रांनो जे तुम्हाला सिद्ध करा दाखवायचं होतं मला ते मी दाखवलेलं आहे अपेक्षा करतो मी की तुम्ही तुमच्या शेतामध्ये हा प्रयोग राबवा तुमच्या आई एक योगदान असेल त्यांना एक आर्थिक बाजू भक्कम होईल त्यांची कुणापुढे हात पसरायची गरज राहणार नाही हाच पैसा मध्ये मध्ये आपल्याला दोन तीन हजार रुपये एक दोन दिवस आड मी देत असतो आजच मी शौग्याचा माल बाजारात विकून आलो आणि तेवढ्यात बघा काही शेंगांची जाडी एकदम वाढून गेली एका रात्रीमध्ये म्हणजे दर दोन दोन तीन तीन दिवसांनी आपले तोडे होतात तसा आपल्या हातामध्ये ताजा पैसा खेळता असतो मित्रांनो आता अक्षरशः आमचे शेजारी शेतकरी इथं कंटाळले अक्षरशः शेवगा खाऊन आता तर कोणी हातसुद्धा लावत नाही तर मित्रांनो ही भीती अजिबात ठेवू नका काहीच कोणी खात नाही रोज बिंदासरा एकदम जेव्हा तुमच्या हातात पैसे येईल तेव्हा तुम्हाला कळेल मित्रांनो आणि मला एक समजलंय मित्रांनो की लोकांना म्हणा किंवा समाज आला फक्त पैशाची भाषा कळते तुम्ही साठी करा वगैरे अशा गोष्टी कुणाला काही लवकर लक्षात येत नाही पण तुम्ही पैसे कमवून दाखवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यावेळेसच त्याचं महत्त्व पडतं म्हणून आपण या प्रयोगात नाही सिद्ध केलेलं आहे मित्रांनो याच्यातून पैसा घडला तेव्हा माझ्या वडिलांना पण त्या गोष्टीचं महत्व कळलं त्यांचा विरोध मावडला आणि आता ते बाकीचं जे आमचं क्षेत्र आहे इतर स सर्व क्षेत्र बांधावर आम्ही ही लागवड करणार आहेत आणि एक अजून महत्वाची गोष्ट मित्रांनो काही शेतकरी स्पेशल प्लॉट लावतात एक एकर दोन एकर तर मला असं वाटतं मित्रांनो आता लागवड एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर जे स्पेशल प्लॉट लावणारे असतात त्यांना या गोष्टीचा फार मोठा फटका बसतो एकाच दिवशी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात माल येतो त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांनी स्पेशल प्लॉट न लावता फक्त बांधावर जर शेवट लागवड केली मित्रांनो तर एक बाजारात एक, एक विशिष्ट मागणी आणि विशिष्ट पुरवठा असा एक बॅलन्स तयार होईल की त्याच्यामुळे बरोबर प्रत्येकाला प्रत्येक दिवशी चांगला भावही मिळेल आणि कुठलं नुकसानही होणार नाही मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आभारी आहे